गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी एकीकडे साखर कारखान्यांचे बॉयलर पेटवले जात असतानाच ऊस पट्ट्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्येही आंदोलनाची धग तयार होते. मात्र यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आपली आंदोलनाची तलवार मॅन केली आहे. तर शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील आंदोलनावर ठाम आहेत. नेमकं काय घडलं ऊस पट्ट्यात ते पाहूयात. यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडली. राजू शेट्टी आणि खोत यांच्यातला दुरावा वाढला, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी यंदा तीव्र आंदोलन करेल अशी शक्यता होती. राजू शेट्टी यांनी 3400 रुपयांची मागणी केल्यानंतर कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरातले कारखानदार अस्वस्थ झाले होते. पण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूरमध्ये अखेर तोडगा निघाला. FRP सह 200 रुपये देण्याला शेट्टी यांनी मान्यता दिली. आम्ही 3400 मागितले होते आणि 3250 पर्यंत पोहोचलो असं राजू शेट्टींचं म्हणणं आहे. स्वाभिमानीनं कोल्हापूर जिल्ह्यापुरतं हे मान्य केलं. स्वाभिमानीनं 3400 मागितलेलं होतं आणि आज आम्ही 3250 आसपास आलोय. चळवळीमध्ये असं होतच असतं. यंदाचं ऊस आंदोलन जर पेटलं असतं तर ती सरकारसाठी नक्कीच धोक्याची ठिणगी असती आणि राजू शेट्टी हे पुन्हा एकदा प्रकाश जोतात आले असते. आणि हेच टाळण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सगळ्यांना एकत्र करत ही बैठक घेतली आणि यशस्वी करून दाखवली. राजू शेट्टी यांनी ही मागणी मान्य केली असली तरी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी मात्र सरकारला कारखानदारांनी विकत घेतल्याचा आरोप केलाय. फक्त आज 100 रुपये आणि पुन्हा महिन्याने 100 रुपये असं जे काही त्यांनी सांगितलं हे आम्हाला मान्य नाही आहे. एकूण हा महाराष्ट्रातल्या कारखानदारांनी सरकारला विकत घेतलेला आहे, त्याच्यापेक्षा वेगळ्या शब्दामध्ये काही सांगण्याचं कारण नाही. यंदाच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादकांना जवळपास 300 रुपये जादा रक्कम हातात पडणार आहे. त्यातच आता स्वाभिमानी रस्त्यावर दिसणार नाही, पण रघुनाथदादा पाटलांची संघटना रस्त्यावर उतरणार आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये स्वाभिमानीने आंदोलनाची तलवार म्यान केल्यामुळे कारखान्यांची धुरांडी पेटणार आहेत एवढं मात्र नक्की. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.